IIT JEE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये. प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी. त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा. जागतिक महिला दिन तसेच विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर हातकणंगले दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर दिलेले वचन पाळा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला वडगाव हातकणंगले रोडवर काळे झेंडे दाखवण्यात आले. राज्य सरकारने 2 महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 100 रुपयाचा दुसरा हप्ता जमा करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला स्थगित करण्यासाठी वचन दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी 100 रुपये देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव देखील सादर केला आहे. मात्र राज्य सरकारच्या बैठकीत याला मान्यता न मिळाल्याने साखर कारखानदार याला मान्यता देऊ शकत नाहीत. याला जवळपास 3 महिने उलटले असून शासनाने निर्णय न घेतल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संतप्त होत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. तसेच काही बॅनर झळकावत 100 रुपयाचा हप्ता बुडवून FRP चे तुकडे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार, मुख्यमंत्री महोदय पोकळवर्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका, ठरल्याप्रमाणे हंगामातील दुसरा हप्ता 100 रुपये तातडीने द्या, असेही नामफलक यावेळी लावण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली हायवे रोको आंदोलन केलं होतं. त्या हायवे रोको आंदोलनाच्या वेळेला आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करून ते आंदोलन थांबलं होतं. त्यावेळेला शेतकऱ्यांना FRP अधिक 100 रुपये द्यायचं मान्य केलं होतं, तसं लिखी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी वडगाव ते हातकणंगले रस्त्यावर काळे झेंडे दाखवण्याचं काम केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये लवकरात लवकर हा शेतकऱ्यांचा विषय संपवावा आणि 100 रुपये खात्यावर लवकरात लवकर द्यावे, अन्यथा भविष्यकाळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं त्यांना मी इशारा देत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही मागणी पूर्ण करणार का, याकडे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.